महापालिकेच्या राजकारणात मिरजेच्या नगरसेवकांना पक्षाच्या नेत्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही, त्यामुळे जर मिरजेच्या नगरसेवकांना सन्मान देणार नसाल तर तो कसा मिळवायचा हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा गौप्यस्फोट माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी केलाय. या महापालिकेत नगरसेवकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, त्यामुळे आम्ही मिरजेचे सर्व नगरसेवक एकत्र आलो असून मिरजेच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आणि विकास करण्यासाठी आम्ही मिरजकर नगरसेवकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आता महापालिकेत यापुढे मिरजेचे सर्व नगरसेवक एकत्र येऊनच कामकाज पाहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 2018 साली ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्याची ही मुहूर्तमेढ समजावी असं सांगून महापालिका निवडणुका मिरज नगरसेवक एकाच बॅनरखाली लढवतील असंही इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केलं. यावेळी महापौर मैनुद्दीन बागवान, विवेक कांबळे, माजी सभापती सुरेश आवटी उपस्थित होते. सन्मानाची वागणूक जर मिळत नसेल नगरसेवकांना, नगरसेवक संघटनेत नाहीत, तुमच्या सन्मानाची वाट न बघता तुमचं मान कसा करायचं हे चांगलं माहिती आहे नगरसेवकांना, तसं मान त्यांनी केलेलं आहे. करेक्ट कार्यक्रम बर्थडे गिफ्ट दिलेली आहे, बर्थडे गिफ्ट मिळत आहे. काँग्रेस तरीही त्यांचे